तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी 26 फेब्रुवारी रोजी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सद्यस्थितीत निर्माण झालेला गंभीर पाणी प्रश्न दूर करणे हीच आमची प्राथमिकता असल्याचा निर्धार व्यक्त केला. 27 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पाणी टंचाई निर्माणार्थ तालुक्यात केल्या जाणाऱ्या विहीर व इंधन विहिरीचे अधिग्रहण करताना पाणी घेतले. त्याच दिवसापासून शेतकऱ्यांना मोबदला मिळणे गरजेचे असल्याने संबंधित ग्रामपंचायती व पंचायत समिती माहूरने निर्धारित वेळेत प्रस्ताव सादर करावे असा आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणि आज मी एवढं सांगू इच्छितो की माहूर तालुक्यापुढे पाणी टंचाईचं भीषण संकट आहे. या संकटाचा सामना कसा करावा याच्यासाठी उपाययोजनेला मी सुरुवात केलेली आहे. आजच मी रुजू झालेलो आहे गटविकास अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन वीज अधिग्रहण टँकर यांचे जे प्रस्ताव आहेत त्यांना आम्ही तात्काळ मंजुरी देणार आहोत. आणि ग्रामीण भागातील जनतेचे जे पाण्यासाठी टंचाईमुळे वणवण होते आहे ही वणवण कशी थांबवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे माननीय पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे मी जातीने लक्ष देणार आहे. आणि आपला माहूर तालुक्याची जी पैसेवारी आहे ही 50 आतमध्ये असल्यामुळे त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना कसा होईल याकडे सुद्धा मी लक्ष पुरवणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भारत व पाकिस्तान दरम्यान असलेले तणावाचे वातावरण पाहता त्यासंदर्भात कुणीही सामाजिक माध्यमातून अफवा फैलविणाऱ्या पोस्ट टाकू नयेत व तशा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत असे आवाहनही त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमातून केले आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीस बहुभाषिक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय आमले, वसंत कपाटे, नंदकिशोर जोशी, राजू दराडे, रामदातील पवन कोंडे, गणेश चव्हाण व महिला पत्रकार पद्मा गिरे, सोनापीर दर्गाचे मुजावर फकीर महम्मद, शेख चांद, आदिवासी नेते संजय पेदोर, मोरेश्वर दादा वाठोडकर, ॲडव्होकेट दिनेश येवतीकर यांनी तहसीलदार वरणगावकर यांना शुभेच्छा दिल्या. आज माहूर तालुका बहुभाषिक पत्रकार संघातर्फे माझा जो अत्यंत हृदयंगम असा सत्कार करण्यात आला त्याबद्दल सर्व पत्रकार संघाचा मी मनापासून आभारी आहे. या ज्यावेळेसपासून मी माहूरमध्ये आलो त्यावेळेसपासूनच बहुभाषिक पत्रकार संघाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि मला वेळोवेळी त्यांनी सहकार्यसुद्धा केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे. याबरोबरच या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला इथे माहूरमध्ये पुन्हा बदली देण्यात आली त्यामागे येथील सर्व जनतेचं प्रेम आणि रेणुका देवीचा आशीर्वाद या संधीचं सोनं करून माझ्यातून अधिकाधिक चांगलं कार्य घडेल यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि आपल्या सर्वांचं सुद्धा सहकार्य या चांगल्या कामासाठी मला अपेक्षित आहे. एवढे बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज.